नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण आलो आहोत मनुगाव हार्बर या ठिकाणी। बेसिकली समुद्र जिथे आत येतो तो हार्बर, तर ते ठिकाण आपण आज बघूया। तर इथे सुंदर निसर्ग आहे, समुद्र आहे, चालायला त्याने वॉकवे केलेले आहेत। सर तर चला पाहूया। तर असा हा परिसर आहे, मोकळं हिरवंगार मैदान, भरपूर झाडं आहेत आणि त्याच्याजवळ असलेला हा समुद्र। भरपूर वारा आहे, कदाचित तुम्हाला थोडासा डिस्टर्बन्स होईल। तर हा मंडळी समुद्र बेसिकली आतमध्ये आलेला आहे, ओपन सी जो आहे, आणि हा हार्बर बनलेला आहे त्याला मनुगाव हार्बर असं म्हणतात। तर त्या दिशेला साधारणपणे हा समुद्राला जाऊन मिळतो। त्या डोंगराच्या पलीकडे समुद्र आहे, ज्याला टॅस्मॅनसी म्हणतात। ही पश्चिम दिशा आहे। संध्याकाळच्या वेळी इथे खूप सुंदर सूर्यास्त दिसतो। तर मित्रांनो, तुम्ही इथे जे बघताय, तर पूर्वी इथे खूप मोठा पोर्ट होता जिथे जहाजं यायची खूप पूर्वीच्या काळी। तो नंतर मग ऑकलंड शहरामध्ये दुसरीकडे हलवला गेला। त्याचं कारण असं आहे, त्याच्यामागे एक गोष्ट आहे की 1863 हा जो मनुगाव हार्बर आहे इकडे साधारणपणे या दिशेला पुढे या साईडला, इकडे एक बोट होती ज्याचं नाव होतं HMS ऑर्फियस। तर त्याला अपघात झाला, कारण पाण्याखाली काही असे खडक होते जे त्यावेळी त्यांना कळले नाहीत आणि त्याला ती आदळली आणि ती बोट बुडाली। बराच मोठा अपघात होता तो, आणि मग त्यांना वाटलं की हा जो हार्बर आहे तो मोठ्या जहाजांसाठी सेफ नाही आहे, म्हणून तो दुसरीकडे हलवला गेला। आणि तेव्हापासून इथे आता जास्त मोठ्या बोटींची वाहतूक नाही आहे। पाण्यामध्ये काही असं करमणुकीसाठी कोणी सेलिंग, राफ्टिंग वगैरे असं काही गोष्टी करतात। तर आता आपण पुढे जाऊन बघूया। Thank you.
तर मंडळी, हा आमचा चॅनल जो आहे तो एक छोटासा प्रयत्न आहे न्यूझीलंड आणि त्याचं निसर्ग सौंदर्य जगातल्या सर्व मराठी माणसांपर्यंत आणण्याचं. तर आमच्या चॅनेलला तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या ओळखीमध्ये, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये या चॅनलची माहिती द्या, म्हणजे आम्हाला पण प्रोत्साहन येईल अजून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याकरता. तर धन्यवाद आणि भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.